सोलापूर शहरात गेल्या 5-6 महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढलेला असून त्यामुळं महानगरपालिकेचं सर्वसाधारण सभा गेल्या 5-6 महिन्यात झालेलं नाही, परंतु परवा दिनांक 14/9/2020 व 15/9/2020 रोजी सर्वसाधारण सभा या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 14 तारखेला या ठिकाणी माजी राष्ट्रपती यांचा दुखवटा प्रस्ताव मांडून बोर्ड चुकूप करण्यात आलेला आहे। तसेच 15 तारखेला बोर्ड 11:30 आणि 12:30 दोन बोर्ड असल्याकारणानं या ठिकाणी आमचे वंचित आघाडीचे गटनेते यांनी व सर्व विरोधी पक्षाचे नगरसेवकांनी माननीय आयुक्त यांचा 14 तारखेला जे सर्वसाधारण सभेमध्ये आसन होतं आयुक्त साहेबांचं ते आसन उचलून महानगरपालिकेच्या महापौर यांच्याकडे नेण्यात आलेलं आहे। तसेच 15 तारखेलाही उपमहापौर राजेश काळे यांच्या खुर्चीवर बसले असताना त्यांचाही खुर्ची काही विरोधी पक्षाचे नगरसेवकांनी मिळून त्या ठिकाणी खुर्ची उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये त्या दिवशी सर्वसाधारण सभा झाली, पण त्या सभेमध्ये सर्व नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। काही अधिकारी, काही नगरसचिव खात्यातले सर्व कर्मचारी व काही नगरसेवक यांनी मिळून बोर्ड घेण्यात आलं। त्या दिवशी वंचित आघाडीचे आमचे गटनेते यांना आजारी असल्याने त्याने भाषण करून निघून गेले, परंतु असं या ठिकाणी कळण्यात येते की आमच्या गटनेत्यांना कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे असं समजतं आहे दवाखान्यातून व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून। आणि त्या दिवशी आम्ही सर्व गटनेते आणि आमचे काही नगरसेवक आमचे मित्र होते त्यामुळं आमच्या आजूबाजूला बसण्यात आलेलं होतं, परंतु पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आनंददाई माझ्या बाजूला होते, चेतन भाऊ माझ्या बाजूला होते, अनेक नगरसेवक माझ्या आजूबाजूला होते। त्यावेळी बोर्डात गोंधळ झालं, त्या गोंधळामध्ये आम्ही 20-25 नगरसेवक माननीय महापौर यांना विनंती करून त्या ठिकाणी उद्यान प्रमुख कांबळे यांना त्वरित कारवाई करावं असं त्या ठिकाणी बोलण्यात आलं, परंतु त्यामध्ये आनंददादा आजारी असल्याकारणानं ते निघून गेले। परंतु आज या नगरपालिके महानगरपालिकेमध्ये काही जणांना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे असं समजलं आहे, परंतु या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बोर्ड गेल्या 5-6 महिन्यात झाला नव्हता। काल 15 तारखेला बोर्ड घेण्यात आलं, त्यामध्ये कुठल्या नगरसेवकांना पॉझिटिव्ह निघालेला आहे, कोणाकोणाचं निगेटिव्ह निघालं आहे। त्या दिवशी 14 तारखेला फक्त आपलं थर्मामीटर आणि थर्मलगन यामार्फत तपासणी करण्यात आलं। खरं तर त्या ठिकाणी सॅप घेण्यात यावं लागलं होतं, घेतलं नाही, परंतु 19 तारखेला पुन्हा बोर्ड आहे। त्यामुळं आजच्या याच्यामध्ये संभ्रम अवस्था आहे सोलापूरकरांच्या सर्व नगरसेवकामध्ये, जनतामध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये। कोण कोण नगरसेवक या ठिकाणी निगेटिव्ह आहेत, कोण नगरसेवक पॉझिटिव्ह आहे, कोणाला या ठिकाणी कोरोना होऊन गेलं आहे हे समजत नाही। आदरणीय आमच्या आयुक्त यांच्या घरच्या कुटुंबातल्या लोकांना काही पॉझिटिव्ह निघालं असं बोर्डामध्ये सभा होत असताना काही नगरसेवक विचारले, परंतु त्यांचं नाव सांगता येत नसल्याकारणानं त्या ठिकाणी कोण सांगण्यात आलेलं नाही। परंतु या ठिकाणी आनंद दादाला किंवा आम्हाला कुणाला जर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह झाला असेल, कारण माझ्यामुळं माझ्या मित्रांना होऊ नये, माझ्या मित्रामुळं मला होऊ नये आणि आमच्या मित्रामुळं आमच्यामुळं सर्व त्या कुटुंबांना होऊ नये, आणि आमच्याकडे काही लोकप्रतिनिधी म्हणून नागरिक जनता या ठिकाणी येत असतात, त्या जनतेला आम्हाला बोलावं लागतंय, करावं लागतंय, पण मी पॉझिटिव्ह निघालो म्हणून आमच्या जनतेनं होऊ नये यासाठी सर्व नगरसेवकांना 19 तारखेच्या बोर्डामध्ये अगोदर, आज 17 तारीख आहे, आज किंवा उद्या या ठिकाणी रॅपिड टेस्ट न घेता सॅप घेऊन तपासणी करावं, जे निगेटिव्ह निघतील त्या बोर्डामध्ये उपस्थित करावं, जे पॉझिटिव्ह निघतील त्यांना होम क्वारंटाईन किंवा क्वारंटाईन करण्यासाठी राहावं, कारण ज्यामुळं सोलापूरकरांना पुन्हा नगरसेवकांना झाल्यामुळं लोकप्रतिनिधी झाल्यामुळं सोलापूरकरांना होऊ नये याची दक्षता सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासन प्रमुख म्हणून सर्वजण या ठिकाणी घ्यावं। आणि आमचंही तपासणी या ठिकाणी करण्यासाठी मी आत्ताच डॉक्टरना फोन केलेला आहे, पांडे सरांना मी फोन करणार त्या ठिकाणी केलो 2 वेळा, त्यांचा बिझी लागलेला आहे। कुणी जर या ठिकाणी आमच्या सर्व 107 नगरसेवक आणि आमचे अधिकारी, आमचे काही महानगरपालिकेचे आपले पत्रकार, काही नगरसेवक खात्यातले सर्व कर्मचारी अधिकारी यांचं सर्वांचं या ठिकाणी तपासणी करून आणि 19 तारखेच्या बोर्ड घ्यावं असं कळकळीचं या ठिकाणी मी विनंती करत आहे।